सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा विद्यापीठात राजकीय राडा झालाय. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज बाजाबाजी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याबाबत कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात सदस्य नोंदणी करत असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील आंदोलन संपल्यानंतर भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते परत येत असताना मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. रिफ्रॅक्टरीसमोर SFI ची सदस्य नोंदणी करणारे कार्यकर्ते दिसल्यावर आंदोलक त्यांच्यावर धावून गेले. त्यांनी सदस्य नोंदणी रोखली. यावेळी पोलिसांनी संरक्षक कडेकडून SFI च्या 4 कार्यकर्त्यांना संरक्षण दिले. भाजपच्या वतीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गुरुवारी दोन्ही संघटनांच्या वतीने एकमेकांच्या विरोधात चतुरशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला होता. यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यापीठात गेल्या 2 दिवसापासून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात आता विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 8 भिंतींवर पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भातील इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. गेले 2-3 दिवस विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थी संघटनांमध्ये काही वाद होत आहेत, हाणामाऱ्या होत आहेत, डोकी फोडाफोडी झाली. एवढं सगळं होत असताना प्रशासन या विषयामध्ये काही झोपलं आहे का असा सवाल विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये SFI असेल, युक्रांत असेल, NSUI असेल, CPI असेल, बहुजन वंचित आघाडी असेल, सत्य विद्यार्थी संघटना असेल, त्याचबरोबर दलित पॅन्थर, लोकायत ह्या सगळ्या संघटनांनी काल एकत्र आले. आणि काय तर म्हणे, आम्ही समविचारी संघटना एकत्र आलो. यांचा समविचार हा एकच आहे की मोदीजींच्या विरोधामध्ये गरळ ओकायचे. आणि काल एवढं करून हे थांबले नाहीत तर विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये काही भिंतींवरती त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये काही अश्लील मोदीजींच्या विरोधामध्ये काही वॉल पेंटिंग केले. आमचा विद्यापीठाच्या प्रशासनाला सवाल आहे की हे सगळं होत असताना पुणे विद्यापीठाचं प्रशासन काही झोपलंय का? कुलगुरूंना आम्ही या संदर्भात विचारणा केली. कुलगुरू म्हणले की मी दिल्लीला नीती आयोगाच्या मीटिंगला आलेलो आहे, प्रकुलगुरू या ठिकाणी होते, रजिस्ट्रार या ठिकाणी होते. पवार सरांशी पण मी काल या संदर्भात फोनवरती चर्चा केली. हे सगळं घडत असताना प्रशासन यावरती मूग गिळून गप्प आहे. अशा पद्धतीने जे विद्यार्थी विद्यापीठामध्ये राहत नाहीत, ज्यांचा विद्यापीठाशी संबंध नाही, याच्यामध्ये राहुल ससाणे हा एक विद्यार्थी आहे, तुकाराम शिंदे, ओंकार बेंके हे विद्यार्थी ज्यांचा या विद्यापीठाशी संबंध नाहीत, असे 5-5, 10-10 वर्ष या प्रिमायसेसमध्ये राहतात, इथल्या हॉस्टेलवरती राहतात, इथल्या विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचं काम हे विद्यार्थी करतात. आणि हे सगळे या विचारधारेला विरोध करतात, देशाच्या प्रणालीला विरोध करतात. आपल्याला सगळ्यांना माहिती की जे JNU मध्ये झालं
तेच काम इथं करण्याचं ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत. पण हे पुणे शहरामध्ये आहे. या पुणे शहरामध्ये वैचारिक काम करणारी अनेक मंडळी आहेत. पुण्यामध्ये हिंदुत्वाचं काम करणारी अनेक मंडळी आहेत. आणि भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने जर कोणी भूमिका घेत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी निश्चित तत्पर आहे. आज आमचा विद्यापीठाला सवाल आहे की तुम्ही या विषयामध्ये तातडीने कारवाई करणार का नाही. आणि जर तुम्ही केली नाही विद्यापीठाच्या आवारामध्ये जे अनधिकृतपणे असे विद्यार्थी राहतात ज्यांचा जे विद्यार्थी दशेमध्ये नाही आहेत विद्यार्थी नाही आहेत पण विद्यार्थ्यांमध्ये येऊन आंदोलन घडवतात माथी भडकवतात अशा विद्यार्थ्यांवरती जर कारवाई केली नाही तर पुढच्या काळामध्ये आमचा भारतीय जनता युवा मोर्चा हा विद्यापीठात घुसून विद्यापीठातल्या हॉस्टेलवरती जाऊन अशा पद्धतीने अनधिकृत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणावरून बाहेर काढेल कारवाई करेल. आता आम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाला या संदर्भात निवेदन देणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जर कोणी देशाच्या पंतप्रधानांबद्दल अनादराने कोणी बोललो वाकड्या नजरेने कोणी त्यांच्याकडे पाहिलं चुकीची विधानं केली तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. हे आपलं म्हणणं खरं आहे परंतु या विद्यापीठांमध्ये काही बांडगुळं अशी आहेत की जे इथं नोकरी करतात आणि अशा संघटनांना खतपाणी घालतात त्यांची काही नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत. आम्ही योग्य त्या पद्धतीने यांचा समाचार घेऊ. डाव्या संघटनेचं म्हणणं असं आहे की आम्ही ते लिहिलेलं नाही उलट आम्हाला बदनाम करण्यासाठी असं ते लिहिलं गेलं. नाही डाव्या संघटनांचं काय म्हणणं आहे हे काही सांगायची आवश्यकता नाही. डाव्या संघटना आणि हे असं लिहिणारे यांची लायकी काय आहे हे देशाला माहिती आहे. त्यांनी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर पुढच्या काळामध्ये विद्यापीठाच्या आवारामध्ये नव्हेच तर पुणे शहरामध्ये पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे विद्येचं माहेरघर आहे अशा पद्धतीने कोणत्याही महाविद्यालयामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडं आमच्या विचारांशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थी संघटना मग विद्यार्थी परिषद असेल युवा मोर्चा असेल या जशास तसं उत्तर पुढच्या काळामध्ये देतील.